কিন্তু যাওয়া যায় না নদীতে। মৌসি মৌসি ও যাওয়া যায় না নদী। Now start. Good morning, everybody. Breathing and exchange of gases हा chapter आपला complete झालेला आहे. आज या चॅप्टर वरचे काही एमसीक्यू आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला मी सोडवण्यासाठी 90 क्वेश्चनची एक टेस्ट पण ग्रुपवर पाठवत आहे. बघूया एमसीक्यू वन बाय वन. इन ह्युमन किंवा मॅन मध्ये The chief respiratory organs are तुम्हाला तर माहित आहे ह्युमन मध्ये चीफ रेस्पायरेटरी ऑर्गन्स कोणते आहेत. लंग्स. फिश मध्ये कोणते आहेत. गिल्स. स्कॉर्पियन मध्ये कोणते आहेत. बुक लंग्स. So, which is correct option? Skin, gills and book lung. This is the correct answer. This is correct answer. Then, next question. Aim of cellular respiration is? Cell madhe ji respiration chi process hote. त्या प्रोसेस मध्ये काय होत. C6H12O6 या फूड मध्ये एनर्जी आहे आणि ती एनर्जी आपल्याला मिळवायची आहे एटीपी च्या फॉर्म मध्ये. का. Because ATP is simple form, usable form and biological form of energy. All living organisms utilize energy in the form of ATP only. इथं फूडचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला लागतो फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन जो ब्रीदिंग मध्ये आपण घेतोय. आणि या प्रोसेस मध्ये काय बनत. CO2 जो आपण बाहेर टाकणार एक्सपिरेशन मध्ये. 6CH2O वॉटर तयार होत आणि एका ग्लुकोज मॉलिक्युलचं कंप्लीट ऑक्सिडेशन झालं तर 38 एटीपी मॉलिक्युल्स तयार होतात. म्हणजे रिस्पिरेशन या सेल्युलर रिस्पिरेशनचा बेसिक पर्पज काय. ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स into simple form during which energy is released which is used in synthesis of ATP. हा पर्पज आहे आणि त्याच्यामुळे इथं काय आंसर येईल. To use O2 breakdown of food to release energy. This is the correct option. Correct answer हे आहे. Then next question is respiration in insect is called as direct. Insect मध्ये respiration ची process जी आहे त्या process ला direct respiration का म्हणायचं. आपल्याला माहिती आहे
इन्सेक्ट मध्ये रिस्पिरेशनची प्रोसेस डायरेक्ट कशी आहे? कारण ट्रॅकियल ट्यूब ट्रॅकियल सिस्टीम मार्फत डायरेक्ट एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस होते. इथं ब्लडचा एक्सचेंज ऑफ गॅस किंवा ट्रान्सपोर्ट साठी सुद्धा काहीही रोल नाही. सो एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ट्रॅकियल सिस्टीम इन इनसेक्ट. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता असेल? हा ट्रॅकियल ट्यूब इथं आहेच. ट्रॅकियल ट्यूब एक्सचेंज O2 CO2 डायरेक्टली विथ द हिमोसील हिमोसील बॉडीज ऑफ फ्लुइड आणि देन एक्सचेंज विथ टिश्यू. सो दिस इज द करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन, राईट लंग इज, आता दोन लंग सारख्या आकाराचे आहेत का? तर नाही. तर त्यातलं राईट लंग कसं असतं? लार्जर असतं, हेवियर असतं. आणि त्याचं वेट किती आहे? 600 ग्रॅम एवढं वेट आहे. आणि लेफ्ट लंगचं 560 ग्रॅम 560 ग्रॅम एवढं त्याचं वेट आहे. आणि राईट लंग मध्ये एकूण 3 लोब्स आहेत. राईट लंग मध्ये एकूण 3 लोब्स असतात, लेफ्ट लंग मध्ये 2 लोब्स आहेत. लेफ्ट लंग मध्ये 2 लोब्स आहेत. त्यामुळे आन्सर काय येईल? सी. त्यानंतर मोठाच्या मोठा क्वेश्चन इथं पाहायला मिळेल. मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग वेरी अमंग डिफरंट ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग मेनली ऑन देअर हॅबिटॅट अँड लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन विच ऑफ फॉलोइंग इज रॉंग. खालील पैकी कोणतं स्टेटमेंट मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग संदर्भात रॉंग आहे? हे एक 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 चेक करू आपण. लोअर इनवर्टिब्रेट लाईक स्पॉन्जेस सिलेंड्रेट फ्लॅट वॉर्म्स एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2 बाय सिम्पल डिफ्युजन ओव्हर देअर एंटायर बॉडी सरफेस. इट इज ट्रू. पूर्ण बॉडी सरफेस त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेस मध्ये या लोअर ग्रुप मध्ये. So this is true. Then among the vertebrate fishes use gills whereas reptiles birds and mammals respire through gills. No, this is wrong. Reptiles, birds, mammals respire by lungs. तर आपल्याला wrong statement शोधायचं होतं, इथंच ते मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतरचे स्टेटमेंट तरीही आपण खात्री करायची. अर्थवॉर्म यूज देअर मॉइस्ट क्युटिकल, बरोबर आहे. इन्सेक्ट हॅव नेटवर्क ऑफ ट्यूब ट्रॅकियल ट्यूब, बरोबर आहे. स्पेशल वॅस्क्युलराइज्ड स्ट्रक्चर कॉल्ड एज गिल्स यूज फॉर मोस्ट ऑफ द एक्वॅटिक आर्थ्रोपॉड्स अँड मोलस्कास whereas vascularized bag called as lungs used by terrestrial forms. हेही बरोबर आहे. त्यामुळे इथं बी स्टेटमेंट रॉंग आहे, बाकीचे स्टेटमेंट बरोबर आहेत. The correct sequence of conduction of air in respiratory system is रेस्पायरेटरी सिस्टीम मध्ये बघा कंडक्शन ऑफ एअरचा सिक्वेन्स, करेक्ट सिक्वेन्स शोधायचा आपल्याला. सुरुवात आता याच्यामध्ये आन्सर शोधणं फार सोपं आहे. सुरुवात कुठे होणार आहे? नॉस्ट्रिल नेझल कॅव्हिटी इथून सुरुवात होणार आहे. त्यामुळं इथं 2-3 ऑप्शन राहिले. ठीक आहे, नेझल कॅव्हिटी नंतर कोण येणार आहे? फॅरिंग्स येणार आहे. मग नेझल कॅव्हिटी नंतर फॅरिंग्सचा ऑप्शन जो असेल तो करेक्ट असणार आहे.
मग नेझल कॅव्हिटी, फॅरिंग्स, त्यानंतर लॅरिंग्स, त्यानंतर ब्रॉन्काय. दिस इज द करेक्ट आन्सर. हे डायरेक्ट ब्रॉन्काय नाही, इथं इथं बदललं बघा जरा पुढं, इथं बदललं आन्सर. त्यानंतर दुसरा ऑप्शन काय, लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काय अँड नेझल कॅव्हिटी. नाही आहे, नेझल कॅव्हिटी, फॅरिंग्स, लॅरिंग्स इथपर्यंत बरोबर आहे, ट्रॅकिया आणि ब्रॉन्काय हे मोस्ट करेक्ट आन्सर आहे. नेझल कॅव्हिटी, लॅरिंग्स, फॅरिंग्स, ट्रॅकिया अँड हे उलट झालं इथलं, त्यामुळे हे आन्सर नाही. सी इज करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर लाइनिंग ऑफ नेझल कॅव्हिटीज, नेझल कॅव्हिटीच लाइनिंग कसं असतं, व्हॅस्क्युलराइज असतं. व्हॅस्क्युलराइज आहे आणि स्क्वॅमस एपिथेलियमच लाइनिंग आहे आणि म्हणून इथं ऑप्शन सी हा करेक्ट आहे. त्यानंतर ऍडम्स ऍपल इज अ नेम गिव्हन टू, ऍडम्स ऍपल हे नाव कुणाला दिलेलं आहे. आपलं जे इथं थायरॉइड कार्टिलेज आहे ना, मेल मध्ये थायरॉइड ग्लँड कार्टिलेज आणखी प्रोलॉंग होत आणि इथं आपल्याला दिसत की नाही ते प्रॉमिनंट होत आणि त्यालाच आपण म्हणतो ऍडम्स ऍपल. सो इट इज अ लॅरिंग्स. तर लॅरिंग्स हे करेक्ट आन्सर इथं आहे. लॅरिंग्स इज अ करेक्ट आन्सर. देन सी शेप्ड कार्टिलेज इज अब्सेंट इन, याच्या बाबतीत लक्षात ठेवा. तर सी शेप्ड कार्टिलेजिनस रिंग ज्या आहेत त्या कुठं नसतात. तर एक नंबरला ट्रॅकिया मध्ये त्या आहेतच. So they are present in trachea. Trachea मध्ये आहेत. ब्रॉन्काय मध्ये आहेत का? ब्रॉन्काय मध्ये पण आहेत. प्रायमरी ब्रॉन्काय झाल्या, प्रायमरी नंतर सेकंडरी ब्रॉन्काय मध्ये आहेत का? तर सेकंडरी ब्रॉन्कस मध्ये पण आहेत. टर्शरी ब्रॉन्काय मध्ये आहेत का? टर्शरी ब्रॉन्काय मध्ये पण आहेत. फक्त नाहीत कुठं, तर टर्मिनल ब्रँकियोल्स, रेस्पायरेटरी ब्रँकियोल्स या ठिकाणी नसतात, हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन तुम्हाला हमखास कुठंतरी पाहायला मिळणारच. सो टर्मिनल अँड रेस्पायरेटरी ब्रॉन्क्युअल्स. अ ड्युअल ऑर्गन विच ऍक्ट्स एज अ कॉमन पॅसेज फॉर डायजेस्टिव्ह अँड रेस्पायरेटरी सिस्टीम, असा कोणता पार्ट आहे की जो डायजेस्टिव्ह आणि रेस्पायरेटरी सिस्टीम त्या ठिकाणी एकत्र येतात. तर असा ऑर्गन आहे कोणता, फॅरिंग्स. फॅरिंग्स मध्ये नेमका कोणता विचारलं तर ओरोफॅरिंग्स. तर इथं फॅरिंग्स हे आन्सर त्याच आहे. देन व्हॉट इज द अनदर नेम ऑफ विंड पाईप, जो विंड पाईप आहे त्याचं दुसरं नाव काय. आपल्याला आन्सर माहित आहे ट्रॅकिया, पण मी क्वेश्चन थोडा मोठा बनवला कारण याचे सगळे कन्सेप्ट मला ट्रॅकियाचे कव्हर करायचे होते आणि त्यामुळं पुढे बघा. द लेंथ ऑफ, लेंथ किती आहे त्याची, तर 12 सेंटीमीटर लांबी आहे. वाईड किती आहे, 2.5 सेंटीमीटर वाईड आहे. आणि त्याला किती कार्टिलेजच्या, सी शेप्ड इनकम्प्लीट कार्टिलेजच्या, हायलाइन कार्टिलेजच्या रिंगचा सपोर्ट आहे, 16 ते 20. म्हणजे ट्रॅकिया 12 सेंटीमीटर लॉंग, 20 सेंटीमीटर वाईड, 16 ते 20 रिंग्स, हे आन्सर करेक्ट आहे.
मी एका क्वेश्चन मध्ये तीन चार क्वेश्चन एकत्र केलेले आहेत, त्यामुळे ट्रॅकियाची संपूर्ण माहिती यात कव्हर झालेली आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, द अल्वेओलार इपिथेलियम इन लंग्स इज. आता अल्वेओलस रिजन मध्ये सिलिया नसतात आणि स्क्वॅमस इपिथेलियमचं लाइनिंग त्या ठिकाणी असत, तर त्या जोडून मग पर्याय कुठला चांगला आहे, बरोबर कोणता आहे? तर नॉन सिलिएटेड आणि स्क्वॅमस, म्हणजे सी ऑप्शन इज करेक्ट. सी ऑप्शन करेक्ट आहे त्यामधला. लंग्स हॅव लार्जर नंबर ऑफ अल्वेओलाय फॉर. आपल्याला माहित आहे एका लंग मध्ये 300 मिलियन अल्वेओलाय आहेत, नियर अबाउट. काही ठिकाणी रेफरन्स असा आहे दोन्ही लंग्स मध्ये मिळून 750 मिलियन अल्वेओलाय असतात. थोडा रेफरन्स मध्ये इकडे तिकडे होणारच आहे. तर याचा कशासाठी आहे, तर याचा कशासाठी उपयोग होतो? एक्सचेंज ऑफ गॅसेसचा सरफेस एरिया वाढवण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच आन्सर करेक्ट कोण? सरफेस एरिया व्हॉल्यूम इन्स्पायर्ड, मोर सरफेस एरिया फॉर डिफ्युजन ऑफ गॅसेस, सी इज अ करेक्ट आन्सर. हे करेक्ट आन्सर आहे त्याच. त्यानंतर ट्रॅकिया इज लाइन बाय इनकम्प्लीट रिंग्स ऑफ. कोणत्या प्रकारचं कार्टिलेज आहे? यु नो देर आर फोर टाइप्स ऑफ कार्टिलेज, लाईक हायलाइन कार्टिलेज, फायब्रस कार्टिलेज, कॅल्सिफाइड कार्टिलेज. कार्टिलेजचे टाइप तर तुम्हाला माहित आहे. तर त्याच्यापैकी आणि इलॅस्टिक कार्टिलेज एक चौथा टाइप, त्याच्यापैकी इथं कार्टिलेज कोणतं आहे? तर ते आहे हायलाइन कार्टिलेज. नेक्स्ट, व्हिच वन प्रोटेक्ट द लंग्स? जे जे डेलिकेट ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये असतात त्यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करत? तर इथं आपल्या थोरॅक्स आहे, मग थोरॅक्स मध्ये काय काय आलं? रिब झाल्या, रिब्स आहेत, व्हर्टिब्रा मागच्या बाजूने व्हर्टिब्रल कॉलम आहे, पुढच्या बाजूने इथं मिड व्हेंट्रल लाईनला स्टर्नम बोन आहे. म्हणजे या सर्वांच प्रोटेक्शन या लंग्सना आहे. सो आन्सर मस्ट बी ऑल ऑफ दीज. त्यानंतर मॅच द फॉलोइंग क्वेश्चन वाचा. लॅरिंग्स, ट्रॅकिया, अल्वेओलाय आणि एपिग्लॉटिस. लॅरिंग्स ला काय म्हणतो आपण? साऊंड बॉक्स. म्हणजे तीन आन्सर त्याचं येईल. ट्रॅकियाला काय म्हणतो? विंड पाईप. म्हणजे चार आन्सर येईल, तीन चार झालं. अल्वेओलायला काय म्हणतो आपण? एअर सॅक म्हणतो. म्हणजे दोन आन्सर येईल. आणि एपिग्लॉटिसला आपण काय म्हणतो? लीड ऑफ लॅरिंग्स. म्हणजे तीन चार दोन एक. कुठला ऑप्शन आहे? तीन चार दोन एक हा ऑप्शन करेक्ट आहे. हा ऑप्शन आपल्याला करेक्ट मिळतो. Then which of these is active process and which one is a passive process? Inspiration आणि expiration च्या प्रोसेस मध्ये कोणती प्रोसेस ऍक्टिव्ह आहे, कोणती प्रोसेस पॅसिव्ह आहे, असा क्वेश्चन विचारलाय. तर आपल्याला 100% क्लिअर केलेलं आहे, इन्स्पिरेशन इज ऍक्टिव्ह
active process while expiration is passive process. तर inspiration active आणि expiration passive, so correct answer is this. A. त्यानंतर common passage for food and air. मगाशी हा क्वेश्चन आलेलाच आहे, परंतु त्याच्यामध्ये ऑप्शन वेगळा होता. नेझोफॅरिंग्स, लॅरिंजोफॅरिंग्स का ओरोफॅरिंग्स, अशा अर्थानं हा क्वेश्चन विचारात घ्यायचा आहे. तर आपल्याला माहित आहे ओरोफॅरिंग्स इज ऍक्च्युअल क्रॉसरोड ऑफ डायजेस्टिव्ह अँड रेस्पायरेटरी सिस्टीम. सो आन्सर इज बी. Then glottis is a opening present in between. Glottis हे opening नेमकं कुठं आहे? तर ट्रॅकियाच्या वरच्या तोंडाला जे opening आहे त्याला आपण काय म्हणतो? Glottis. आणि त्याच्यावर मसलची फ्लॅप आहे ती epiglottis. तर कुठं आहे ते? ट्रॅकिया आणि लॅरिंग्स या दरम्यान हे ओपनिंग आहे. ट्रॅकियाच्या वरच्या बाजूलाच. मग आन्सर कुठलं करेक्ट येईल? फॅरिंग्स अँड लॅरिंग्स नाही आहे, ट्रॅकिया अँड लॅरिंग्स या दोघांच्या मध्ये. लॅरिंजो फॅरिंग्स अँड लॅरिंग्स आणि नेझल पॅसेज अँड फॅरिंग्स, तर या ठिकाणी येईल ते ओपनिंग. त्यानंतर शेप ऑफ डायफ्राम ड्यूरिंग इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशनच्या प्रोसेस मध्ये डायफ्रामचा शेप कसा असतो आणि एक्सपिरेशनच्या वेळी कसा असतो, असा क्वेश्चन विचारलाय. दोन क्वेश्चन मी एकत्र केलेले आहेत. तर इन्स्पिरेशनच्या वेळी तो सुरुवातीला डोम शेप असतो, परंतु डोम शेप डायफ्राम फ्लॅट 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 होत जातो आणि एक्सपिरेशन मध्ये तो डोम शेप होतो. सो फ्लॅट अँड डोम शेप इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर trachea is straight tube extending up to mid thoracic cavity which divides the level at fifth thoracic vertebra into, you know, trachea in thorax divides into left and right bronchi, primary bronchi mare divide honar. Tar right and left primary bronchi, this is the correct answer. The next function of tracheal cilia is, ata cilia kuthe astil tar je kai tito material asel kiwa secretion asel tela pura pura dhakalnyacha kaam movement ye tyacha function aahe. Tar पास म्युकस आउट, पास म्युकस इन, पास एअर इन, म्युकस बाहेर टाकणे हे त्याचं फंक्शन आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग प्रिव्हेंट्स कोलॅप्सिंग ऑफ ट्रॅकिया. ट्रॅकियाला रिजिड ठेवणं आणि ट्रॅकियाचं कोलॅप्सिंग न होऊ देणं याच्यासाठी 16 टू 20 इनकम्प्लीट रिंग्स ऑफ हायलाइन कार्टिलेज आर प्रेझेंट, यू नो दॅट. नेक्स्ट द कवरिंग ऑफ लंग्स इज कॉल्ड एज, यू नो लंग्स आर कवर्ड बाय प्लुरल मेम्ब्रेन्स, प्लुरा. सो आन्सर इज प्लुरल मेम्ब्रेन. In human beings, the number of lobes in right and left lungs respectively.
तुम्हाला तर माहिती आहे राईट लंग कसं आहे, मोठं आहे, 600 ग्रॅम एवढं वेट आहे आणि 3 लोब त्यामध्ये आहेत. बरोबर आहे. हा, सुपेरियर, मेडियल आणि इन्फेरियर 3 लोब आहेत. लेफ्ट लंग मध्ये सुपेरियर आणि इन्फेरियर 2 लोब आहेत. तर राईट लंग मध्ये 3 लोब आहेत आणि लेफ्ट लंग मध्ये 2 लोब आहेत, ते त्याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, ओपनिंग ऑफ लॅरिंग्स इन टू फॅरिंग्स इज गार्डेड बाय. Opening of larynx into pharynx is guarded by. त्याला आपण म्हणतो epiglottis. epiglottis म्हणतो आपण. The most important function of diaphragm is. डायफ्रॅमचं सर्वात महत्वाचं फंक्शन काय? प्रोटेक्शन नाही आहे, एड्स इन ब्रीदिंग. ब्रीदिंगच्या प्रोसेस मध्ये मदत करणं हेच मेन फंक्शन आहे. विच ऑफ द फॉलोइंग एनिमल पजेसेस नॉन इलॅस्टिक लंग्स विथ इलॅस्टिक एअर सॅक connected to them? Which of the following animal possesses non-elastic lungs with elastic air sac connected them to? असे कोणाकडे आहेत ज्यांच्याकडे non-elastic lungs आणि त्याच्या बरोबरीनं elastic air sac त्याला कनेक्टेड आहेत? आन्सर हे आहे. त्याच्यानंतर इवन वेन देर इज नो एअर इन इट, म्हणजे रेस्पायरेटरी ट्रॅक मध्ये एअर नाही, रेस्पायरेटरी ट्रॅक मध्ये एअर नाही, ह्युमन ट्रॅकिया नॉट कोलॅप्स ड्यू टू. एअर जरी नसली, हवा जरी नसली, तरी ट्रॅकिया कोलॅप्स का होत नाही? तर याचा क्वेश्चन वरती कव्हर झालेलाच आहे. काय? इनकम्प्लीट सी शेप्ड रिंग्स ऑफ कार्टिलेज तिथं आहेत. प्रेझेन्स ऑफ कार्टिलेजिनस रिंग हा हे आन्सर असेल त्याचं. Breathing differs from respiration by. आता ब्रीदिंग प्रोसेस काय आहे आणि रेस्पिरेशन प्रोसेस काय आहे? ब्रीदिंगची प्रोसेस म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस, हवा येऊ द्या आणि हवा जाऊ द्या. आणि एक्सचेंज ऑफ रेस्पिरेशन म्हणजे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड चं ब्रेकडाऊन सिंपल कंपाऊंड मध्ये करून एनर्जी मिळवणं, असा दोन्ही मध्ये फरक आहे. मग त्याला रिलेटेड सेम नाहीये, रेस्पिरेशन नाहीये. ब्रीदिंग रेफर्स टू चेस्ट मोमेंट, बरोबर आहे, ड्यू टू इनहेलेशन ऑफ एअर अँड एक्सहेलेशन ऑफ एअर वेज, वेअर एज रेस्पिरेशन रेफर्स टू गॅसेस अँड ब्रेकडाऊन ऑफ फूड. सो सी इज अ करेक्ट आन्सर. If thoracic wall but not lung get punctured, जर थोरॅसिक कॅव्हिटीला पंक्चर केलं गेलं तर काय होईल? लंग इंटॅक्ट ठेवले पण थोरॅसिक वॉलला पंक्चर केलं तर काय होईल? लंग्स गेट इन्फ्लेट नाही, मॅन डाईज एज द लंग्स गेट कोलॅप्स्ड. लंग्स आणि डेथ होईल, त्यामुळं ही कॅव्हिटी इंटॅक्ट असणं गरजेचं आहे. जसं फुगा फुगवला आणि त्याला पंक्चर केलं, काय होणार हे आपल्याला माहित आहे.
Number of alveoli in human lungs is 300 to 400 million. We know it. Inhalation and exhalation of air is called as dhunila milantar apan manto breathing. So breathing is answer. Inspiration occurs when? Kadhi hota inspiration? Intercostal muscles pulls and ribs downward. Nahi. And inward. Nahi. Expiration hota tyavali. Pleural cavity decreases. Nahi. Pleural cavity increases. जी थोरॅसिक कॅव्हिटी आहे आपली ती इन्क्रीज होत असते इन्स्पिरेशनच्या दरम्यान. सो दिस इज द आन्सर. द व्हेंटिलेशन मोमेंट इन द लंग्स इन मॅमल आर गव्हर्न्ड बाय व्हेंटिलेशन मोमेंट जे आहे त्याच्यामध्ये मस्क्युलर वॉल ऑफ लंग्स नाही, इंटरकॉस्टल मसल्स बरोबर आहे, डायफ्रॅम बरोबर आहे, म्हणजे दोन्ही बरोबर आहेत म्हणून आन्सर हे असेल. इन ह्युमन बीइंग्स रिब केस अँड स्टर्नम मूव अपवर्डली अँड आउटवर्डली ड्यूरिंग. आता अपवर्ड मुवमेंट आणि अपवर्ड मुवमेंट कधी होतात तर इन्स्पिरेशनच्या दरम्यान होतात. इन्स्पिरेशन इज अ करेक्ट आन्सर असेल त्याच. त्यानंतर एक्सपिरेशन इन्व्हॉल्व्स रिलॅक्सेशन ऑफ डायफ्रॅम अँड इंटरकॉस्टल मसल बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्रॅम नाही आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्रॅम नाही आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ नाही आहे, इथं रिलॅक्सेशन हेच आन्सर बरोबर आहे. त्यानंतर During inspiration, air passes into lungs due to fall in pressure inside the lungs, increase in volume of thoracic cavity. Dumi answer barobar, so answer will be A and B. Next, which of the following is wrong, false? खालील पैकी चुकीचं काय आहे ते आपण शोधायचंय. चुकीचं काय ते शोधायचंय. We have two lungs which are covered by double layered pleura with pleural fluid between them. It is a correct. The outer pleural membrane is close in contact with thoracic lining whereas inner pleural membrane is contact with lung surface. बरोबर आहे. It reduces friction. हे बरोबर आहे. During inspiration there is no liberation of energy. During respiration. आता रिस्पिरेशन एनर्जी मिळवण्यासाठीच प्रोसेस आहे, तिथे एनर्जी मिळत नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे. सो डी ऑप्शन इज रॉंग. ड्यूरिंग इन्स्पिरेशन एअर पासेस इन टू लंग्स ड्यू टू परत तोच आला. विच ऑफ दी फॉलोइंग इज फॉल्स खालील पैकी कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे. वन बाय वन बघू. द थोरॅसिक चेंबर इज फॉर्म्ड डॉर्सली बाय व्हर्टिब्रल कॉलम डॉर्सली व्हर्टिब्रल कॉलम बरोबर आहे, व्हेंट्रली बाय स्टर्नम, लॅटरल बाय रिब्स अँड लोअर साईड बाय डोम शेप्ड डायफ्राम. इट इज अ करेक्ट. Breathing rate in adult is same infant. लहान मुलांचा ब्रीदिंग रेट आणि अडल्टचा ब्रीदिंग रेट सेम असतो का? नाही. सो दिस इज द रॉंग आन्सर. तरीही बाकीचे बघू. द एनाटॉमिकल सेटअप ऑफ लंग इन थोरॅसिक इन सच वे चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी विल बी रिफ्लेक्टेड इन द लंग्स. बरोबर आहे. सच एन अरेंजमेंट is essential for breathing
म्हणजे बाकीचे ऑप्शन सगळे बरोबर आहेत, फक्त चुकीचा ऑप्शन यातला निवडायचा आहे. जरी आपल्याला आंसर क्लियर झालं तरीही आपण बाकीचे ऑप्शन पण वाचणं गरजेचं आहे. मोठाचा मोठा क्वेश्चन पहा. रीड दिस. इन्स्पिरेशन कॅन ऑकर सी प्रेशर विद इन लंग्स इज लेस दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर आहे. एक्सपिरेशन टेक्स प्लेस व्हेन इंट्रापल्मोनरी प्रेशर हायर. हेही बरोबर आहे. डायफ्राम अँड स्पेशलाइज्ड सेट ऑफ मसल एक्सटर्नल अँड इंटरनल इंटरकॉस्टल मसल्स बिटवीन रिब हेल्प इन जनरेशन ऑफ ग्रेडियंट. हेही बरोबर आहे. म्हणजे बोथ ए अँड बी स्टेटमेंट्स आर करेक्ट. हे त्याचं आन्सर आहे. व मोठा क्वेश्चन दिसला म्हणून टेन्शन मध्ये येण्याचं काहीही कारण नाही. द हेल्दी मॅन कॅन इन्स्पायर ऑर एक्सपायर अप्रॉक्सिमेटली. आपल्याला माहिती आहे 6 ते 8 लिटर पर मिनिट एवढी हवा आपण घेत असतो. म्हणजे बी हे करेक्ट आन्सर आहे. गॅसियस एक्सचेंज बिटवीन ब्लड अँड अल्वेओलाय अक्रॉस बाय. शेवटी ही प्रोसेस आपल्याला माहित आहे, सिंपल डिफ्युजनच्या प्रोसेस ने होणार आहे. Which of the following activity does not take place during pulmonary respiration? खालीलपैकी काय होत नाही? हा मोमेंट ऑफ बिकल कॅविटी. बर, याचा काही तसा विषय येतच नाही. हा कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ स्टर्नम मसल्स असतील तिथल्या, हे होत आहे. सक्सेसिव्ह ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ माउथ अँड एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स ऑल ऑफ अबव. आता ब्युकल कॅव्हिटीच्या त्यावेळी मुवमेंट व्हायचं काही कारण नाही. श्वास घेणं आणि सोडणं या दरम्यान त्याचं काही कारण नाही. सो दिस इज द आन्सर. इन मॅमल्स हाऊ मच सीओ टू इज ट्रान्सपोर्टेड ऍज अ बाय कार्बोनेट. आपल्याला माहिती आहे 70% सीओ टू बाय कार्बोनेटच्या फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. सो दिस इज द आन्सर. नर्व इम्पल्स विच स्टिम्युलेट द इंटरकॉस्टल मसल्स अँड डायफ्राम अँड दस परमिट द ब्रीदिंग ओरिजिनेट इन. याचे सेंटर कुठे असतात? पॉन्स स्लेरोलाय आणि मेडुला ऑब्लॉन्गेटा. आपल्याला माहिती आहे ते. टाइडल व्हॉल्यूम किती असतो? 500 ml. अर्धा लिटर हवा येऊ द्या, अर्धा लिटर जाऊ द्या. टाइडल व्हॉल्यूम आहे. वाइटल कॅपॅसिटी. वाइटल कॅपॅसिटी किती आहे आपली? वाइटल कॅपॅसिटी आहे 3000 to 4500 ml. ही वाइटल कॅपॅसिटी आहे. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन द इन्स्पायर्ड अँड एक्सपायर्ड एअर. आता आपल्याला माहिती आहे आत घेणारी हवा आहे त्याचं पार्शियल प्रेशर किती असत? हा ऑक्सिजनचं 158 to 159. तर त्याला दोन आन्सर आलं. आणि जाणारी हवा जी आहे ती 116 ml एनर्जी आहे. हे आन्सर आहे. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आता इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे एक्स्ट्रा किती एअर आपण आत घेतो फोर्सफुल इन्स्पिरेशनच्या दरम्यान. तर 2.5 लिटर ते 3 लिटर हे आन्सर आपल्याला माहित आहे. एक्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे ऍडिशनल किती हवा आपण बाहेर टाकतो. तर 1000 to 1100 ml हे आन्सर आपल्याला माहित आहे. रेसिडुअल व्हॉल्यूम अशी किती हवा आहे की जी हवा रेसिडुअल आहे? 1100 to 1200 ml ही रेसिडुअल व्हॅल्यू आहे. हे आन्सर आहे. अबाउट
टू 2-3% ऑफ ओ टू इज डिझॉल्व्ड इन ब्लड प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व झालेला असतो. कार्बोनिक अनहायड्रेज इज फाउंड इन आरबीसी मध्ये सर्वात ऍक्टिव्ह असणार हे एन्झाइम आहे कार्बोनिक अनहायड्रेज. आरबीसी रेथ्रोसाइट म्हणतो त्यांना आपण. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व ऑफ हिमोग्लोबिन इज कसा असतो? तो सिग्मॉइड असतो. स्पायरोमीटर इन्स्पिरेशन म्हणजे आपण रेस्पिरेशनचा रेट इन्स्पिरेशनचा रेट मोजण्याचं कारक काम इथं केलं जातं हे आन्सर आहे. व्हेन पार्शियल प्रेशर ऑफ सीओ टू रायजेस द ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व ऑफ हिमोग्लोबिन विल बी. आता ऑक्सिजन सीओ टू वाढला तर राईट साइडला शिफ्ट होतो. एच प्लस कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर राईट साइडला शिफ्ट होतं. टेम्परेचर वाढलं तर राईट साइडला शिफ्ट होतं. तर राईट साइडला शिफ्ट हेच आन्सर आहे त्याचं. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी म्हणजे काय? टायडल व्हॉल्यूम प्लस इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे 3500 बरोबर आहे. हे दोन्ही येणार ए बी करेक्ट आहे. बोर्स इफेक्ट कशाला म्हणतो आपण? इफेक्ट ऑफ सीओ टू ऑन कशावर इफेक्ट आहे त्याचा? ऑक्सिहिमोग्लोबिन. सीओ टू चा ऑक्सिहिमोग्लोबिन वर असणारा इफेक्ट आहे. As the solubility of CO2 is, CO2ची solubility 20-25% ऑक्सिजनच्या पेक्षा जास्त आहे हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. बघा रीड दिस स्टेटमेंट. 97% ओ2 इज ट्रान्सपोर्टेड बाय आरबीसी in blood and 3% O2 is carried by dissolved state of plasma. Barabar hai. Nearly 20-25% CO2 transported by RBC. Yes, it is also correct. 70% of CO2 is transported as a bicarbonate and 7% carried by dissolved state. So let's hear tini statement barabar ahet. Tini statement barabar ahet. So all these statements are true. Next, read the following statement. Hemoglobin red colored pigment hai, iron containing pigment hai, RBC mein hai. Barabar hai, oxyhemoglobin hona. Each hemoglobin molecule can carry maximum of 4 O2 molecule. Yehi barabar hai. Binding of oxygen with hemoglobin primarily related to partial pressure of O2. All statements are true. ABC correct hai. Tantar, hemoglobin is red colored pigment containing pigment present in RBC. O2 can bind with hemoglobin in reversible manner to form oxyhemoglobin. बरोबर आहे. हे बी स्टेटमेंट आहे. इच हिमोग्लोबिन मॉलिक्युल कॅन कॅरी मॅक्झिमम 4 मॉलिक्युल्स. बरोबर आहे. बाइंडिंग कॅपॅसिटी बाइंडिंग ऑफ ऑक्सिजन विथ हिमोग्लोबिन इज प्रायमरीली एबीसी करेक्ट. सेम क्वेश्चन. त्यानंतर पार्शियल प्रेशर ऑफ सीओ टू हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर आर other fact and other factors can interfere with binding. बरोबर आहे. ऑक्सिजनचं बाइंडिंग व्हायला हे प्रॉब्लेम करणारे फॅक्टर आहे. त्यामुळे तर कर्व ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व आहे तो राईट साइडला जातो ना. सिग्मॉइड कर्व इज ऑब्टेन्ड बाय परसेंटेज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ O2 प्लॉटेड. बरोबर आहे. हे पण इट इज हायली युजफुल टू स्टडींग इफेक्ट ऑफ फॅक्टर्स लाइक PCO2 H plus concentration. बरोबर आहे. इथेही ऑल स्टेटमेंट्स ट्रू आहेत. ये
इन अल्वेओलाई देयर इज अ हाई PO2 लो PCO2 लेसर H+ एंड कंसंट्रेशन एंड लोअर टेंपरेचर फैक्टर्स फेवरेबल फॉर फॉर्मेशन ऑफ ऑक्सीहीमोग्लोबिन बरोबर आहे. इन टिश्यू लो O2 हे बरोबर आहे, हाय CO2 हे बरोबर आहे, कारण रेस्पिरेशन ची प्रोसेस होते तिथे. दिस क्लियरली इंडिकेट्स द O2 गेट्स बाउंड टू हिमोग्लोबिन इन लंग सरफेस एंड गेट डिसोसिएटेड. इथे सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत. Every 100 ml of oxygenated blood can deliver around dash dash of O2 to tissue. प्रत्येक 100 ml blood मध्ये 20 ml oxygen आहे, पण ऍक्च्युअली त्यातला 5 ml दिला जातो टिश्यूला, हे माहित आहे आपल्याला. सो 5 ml इज आंसर. CO2 is carried by hemoglobin as carbaminohemoglobin. बरोबर आहे. किती? 20-25% CO2 carbaminohemoglobin. ऍक्च्युअल 30% आपण काल रेफरन्स मध्ये आणलेला आहे, तर ते ऍव्हरेज दिलेलं आहे. When PCO2 is high, PO2 is low. In the tissue, more binding of carbon dioxide occurs. This statement is true. When CO2 is low, O2 is high in alveoli. This statement is correct. CO2 which bound the hemoglobin form from tissue delivered at alveoli. All statements are true. CO2 trapped as a bicarbonate at the tissue level and transported to alveoli and released as a CO2. बरोबर आहे. Every 100 ml deoxygenated blood delivers approximately 4 ml of CO2. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आंसर ए बी करेक्ट. A chemosensitive area situated adjacent to rhythm centers highly sensitive to CO2 and hydrogen ions. Correct. Increase in these substances can activate the centers which turn can give signal to rhythm centers to make necessary adjustment. Dohi statement barobar hai. The receptors associated with aortic arch and carotid artery can recognize the changes in CO2 and H+ concentration. बरोबर आहे हे स्टेटमेंट. रोल ऑफ ऑक्सिजन इन रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेटरी रिदम क्वाइट सिग्निफिकंट. हे बरोबर आहे. बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू. एम्फायसेमा इज अ क्रोनिक डिसऑर्डर व्हिच एम्फायसेमा मध्ये काय होत आहे? अल्वेओलर वॉल आर डॅमेज. बरोबर आहे. रेस्पिरेटरी सरफेस एरिया डिक्रीज होतो. हे बरोबर आहे. वन ऑफ द मेजर कॉज ऑफ दिस सिगरेट स्मोकिंग. बरोबर आहे. ऑल ऑफ दिस इज अ करेक्ट आंसर. अस्थमा इज डिफिकल्टी इज ब्रीदिंग कॉजिंग व्हीजिंग. बरोबर आहे. ड्यू टू इन्फ्लेमेशन ऑफ ब्रोंकाय. बरोबर आहे. एक्सेसिव सिक्रीशन ऑफ थिक म्यूकस. बरोबर आहे. सो ऑल ऑफ दिस इज करेक्ट आंसर. कार्बन मोनॉक्साइड इज मोर टॉक्सिक दॅन CO2, कारण कार्बन मोनॉक्साइड हॅज 250 टाइम्स मोर एफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन. त्यामुळे तो आणि त्यामुळे काय होणार आहे? ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी हिमोग्लोबिनची कमी होणार. हे आन्सर येईल. अस्थमा इज कॅरेक्टराइज बाय spasm in bronchial muscle. बरोबर आहे. alveolar degradation नाही, हे नाही, हे पहिला बरोबर आहे. इन रेस्पायरिंग सेल्स इंटरस्टिशियल फ्लुइड द ब्लड कॅपिलरीज पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. कुठं कुठं पार्शियल प्रेशर विचारलंय बघा.
सेलचं पार्शियल प्रेशर किती आहे ऑक्सिजनचं 20 पुन्हा ब्लड कॅपिलरीचं किती आहे 40 आणि 20-40 आणि प्युअर ब्लडचं किती आहे 95 सो दिस इज द आन्सर निमोटॅक्सिक एरिया ऑफ पॉन्स इज इन्वॉल्व्ड इन निमोटॅक्सिक एरिया काय करतंय इन्स्पिरेशनला स्विच ऑफ करत स्विचिंग ऑन स्विचिंग ऑफ इन्स्पिरेशन एरिया ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी पर ग्रॅम ऑफ हिमोग्लोबिन किती आहे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ पर ग्रॅम 1.34 ml एका हिमोग्लोबिनची किती ऑक्सिजन कॅरी करायची कॅपॅसिटी आहे 1.34 ml ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व्ह शिफ्ट राईट ड्यूरिंग हे बरोबर आहे हे बरोबर आहे टेम्परेचर राइज ऑल ऑफ दीज हे करेक्ट आन्सर आहे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ ऑक्सिजन इज लॉस्ट फ्रॉम ब्लड इन दी ऑक्सिजनचा लॉस जास्तीत जास्त कुठं होत आहे कॅपिलरीज सराउंडिंग टू आर्टरी नाही लेफ्ट ऑरिकल नाही कॅपिलरीज सराउंडिंग टिश्यू या ठिकाणी कारण कॅपिलरीज मधून ऑक्सिजन टिश्यूला दिला जातो ना त्यामुळे लॉस तिथं होतोय आता फिगर आहे या फिगर मध्ये हे जे पार्ट दाखवलेले आहेत त्याची नावं आपल्याला ओळखायची आहेत ए अल्वेओलार सॅक आहे इथं त्यानंतर बी मेन साइट ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस आणि सी सी काय आहे अल्वेओलार मेम्ब्रेन मध्ये काय येतं तर मध्ये येतं बेसमेंट मेम्ब्रेन त्याच्या बाहेर काय येणार एंडोथेलियम ऑफ ब्लड व्हेसल्स आणि त्यामुळं इथं आन्सर इथं येईल हे डी रेस्पिरेटरी प्रोसेस इज रेग्युलेटेड बाय सर्टन स्पेशलाइज्ड सेंटर्स इन ब्रेन व्हिच आर फॉलोइंग लिस्टेड हा इथं व्हिच आर फॉलोइंग लिस्टेड कॅन रिड्यूस द इन्स्पिरेटरी ड्युरेशन तर हे निमोटॅक्सिक सेंटर आहे इन्स्पिरेशन स्टॉप करायला लावणार Which of the following statement are true? बघा खालील पैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत The blood transport CO2 comparatively easily because its high solubility. Correct आहे Approximately 8-9% of CO2 is transported dissolved in the plasma. हे बरोबर आहे 7% म्हटलं आपण पण त्याच्या दरम्यान आहे The carbon dioxide produced by tissue diffuses passively into bloodstream and all A इथं स्टेटमेंट पुन्हा काय डी ऑक्सिहिमोग्लोबिन ऑफ इरेथ्रोसाइट इज ऑक्सिहिमोग्लोबिन ऑफ इरेथ्रोसाइट इज बेसिक Chloride ions diffuses from plasma into erythrocyte to maintain ionic balance. तर याच्यामध्ये इथं पहिलं तर स्टेटमेंट बरोबर आहे पण हे 7% आहे त्यामुळे बी रॉंग आहे डी पण रॉंग आहे बी आणि डी रॉंग आहेत आणि म्हणजे ए सी ई करेक्ट आहेत Chemosensitive area of brain is stimulated by काय इनक्रीज इन CO2 अँड H+ ते माहित आहे आपल्याला आणखी डायग्राम आहे इथं पहा कोणकोणते पार्ट येतात
हकाए ट्रैकिया या रिंग्स है इनकम्प्लीट ही तशी थायरॉइड ग्लैंड है आणि इकडे वरती फॅरिंग्स येईल तर त्याला जोडून कुठला पार्ट येतोय इपिग्लॉटिस बी थायरॉइड ट्रॅकियल कार्टिलेज आणि ट्रॅकिया हे बरोबर येईल अस्थमा इज असोसिएटेड विथ एपिसोड्स ऑफ रिव्हर्सल ऍक्टिव्हिटी ऑफ एअरवेज ऑफ स्मूथ मसल्स एपिसोड्स ऑफ इरिव्हर्सिबल ऍक्टिव्हिटी ऑफ एअर स्मूथ मसल्स एपिसोड्स ऑफ इरिव्हर्सिबल ओव्हर ऍक्टिव्हिटी बरोबर आहे सी बरोबर आहे ड्यूरिंग अटॅक ऑफ अस्थमा काय होतंय त्याच्या म्युकस ग्लँड एनलार्ज होऊन थिक स्टिकी म्युकस तयार करतात आणि म्हणून एअरवे रिड्यूस होतो ऍस्बेस्टॉसिस युजुअली डेव्हलप्स आफ्टर हे काय असं काही टाइल्सचं काम चालू केलं टाइल्स कटिंगचं फरशी कटिंगचं काम चालू केलं म्हणजे लगेच होणार नाही 10-20 वर्षापर्यंत ते मोठा ड्युरेशन आहे तसा 10-20 वर्ष लागतात त्याच्या एक्सपोजरला अटॅक ऑफ अस्थमा कॅन बी प्रेसिपिटेड बाय कोल्ड अँड एअर हा अपर रेस्पिरेटरी ट्रॅक त्यामुळे होतं बरोबर आहे सिगरेट स्मोकिंग पोल्युशन आहे इमोशनल स्ट्रेस आहे ऑल ऑफ दीज इन इन एम्फायसेमा ट्रॅकिया कॉन्स्ट्रिक्टेड नाही डायफ्राम इंटरकॉस्टल मसल्स डू नॉट कॉन्ट्रॅक्ट हे नाही अल्वेओलाय कोलॅप्स अँड टू फॉर्म लार्ज चेंबर बिकॉज डिस्ट्रक्शन ऑफ अल्वेओलार वॉल दिस इज द करेक्ट आन्सर अशा प्रकारे 90 क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत यानंतर आणखी 90 क्वेश्चनची टेस्ट मी तुमच्या ग्रुपवर आज टाकणार आहे तुम्ही ते सर्व क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि मग आपण त्याचं डिस्कशन नेक्स्ट लेक्चरमध्ये करूया थँक्यू व्हेरी मच किती जॉईन आहेत रे ना